कोविड नंतरच्या खडतर काळानंतर आता गगनभरारी घेतली असून यामध्ये 24 कोटी 50 लाखांचा निव्वळ नफा बँकेला झालेला असून या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी दिली. सोलापूर जनता सहकारी बँकेनं कोविडच्या खडतर काळानंतर बँकिंग क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. 2022 आणि 2023 हे गेल्या आर्थिक वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेस लेखापरीक्षणपूर्व तब्बल 24 कोटी 50 लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेकडे 1811 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेनं 974 कोटी रुपयांची कर्ज वितरित केली असून एकूण व्यवसाय 2785 कोटी रुपयांचा झालाय. बँकेचं भांडवल 70.89 कोटी रुपये आहे तर बँकेची निव्वळ संपत्ती 137 कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता 12% असणं अपेक्षित आहे. मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेनं यात देखील आघाडी घेतलेली असून बँकेची भांडवल पर्याप्तता 16.97% झाली आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचं अध्यक्ष श्री पेंडसे म्हणाले. यंदा सोलापूर जनता सहकारी बँकेनं 43.57 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा मिळवला आहे तर बँकेच्या नेट एनपीए मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन एनपीए 4.28% खाली आलाय. सोलापूर जनता सहकारी बँकेनं दिलेले कर्जाचे व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फायदा होतोय. नवीन वाहन खरेदी आणि गृहकर्ज देखील 8.30% देण्यात आल्यामुळे ग्राहकांना बँकेकडून अनोखी भेट देण्यात आली आहे. कोविड महामारीच्या काळात एकूणच बँकिंग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसलाय. यातून मार्ग काढत सोलापूर जनता बँकेनं यंदा 24.50 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवलाय असंही अध्यक्ष पेंडसे म्हणाले. या पत्रकार परिषदेला सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, संचालक वरदराज बंग, प्राचार्य गजानन धरणे, तज्ज्ञ संचालक अॅडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत, सीए गिरीश बोरगावकर, मुकुंद कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, पुरुषोत्तम उडता, विनोद कुचेरिया, जगदीश भुतडा, आनंद कुलकर्णी, राजेश पवार, बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉ अजित देशपांडे, पेंटप्पा गड्डम, सीए राजेंद्र बुर्रा, मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सभासदांना लाभांश देण्याबाबत बँकेचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे आणि याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत पत्रव्यवहार करण्यात येणार असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे असं सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगितलं आहे.